जर हे निघतंय आणि विदाउट कलर, कलर निघत नाहीये त्यांचा, तुम्ही बघू शकता थोड्या प्रोडक्ट मध्ये पण किती केमिकल असतं हे तुम्ही विचार करा. अगदीच काही वेळात आणि त्यांनी ते हे पण वापरले, काठ्या वापरून. आता हे आम्ही हे बघा, तुम्ही बघू शकता कसा रिझल्ट आहे लगेचच. नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयूर ढोंगे, हॅशटॅग ब्लॉग वाईब्स मध्ये तुमचं स्वागत करते. तर आजचा आपला जो ब्लॉग आहे ना, तो आहे मोदी केअर. जे तुम्ही ऐकून असाल, मोदी केअर प्रोडक्ट आहेत केमिकल फ्री. सो त्या बाबतीत आज आपण जाणून घ्यायची आहे. मी काल त्यांच्याकडून एक छोटासा डेमो घेतला आणि मला इतके ते प्रोडक्ट आवडले की मी लगेच 2-3 प्रोडक्ट बाय पण केले त्यांच्याकडून, विकतही घेतले. आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता. ह्याच्यावर मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकली आहे, जे नाईट केअरसाठी आपण जे प्रोडक्ट आहेत त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत. आणि फेस वॉश घेतलं आहे, त्याच्यानंतर एक फेशियल बार घेतलेला आहे, नाईट क्रीम घेतलेली आहे, फेअरनेस क्रीम घेतली आणि एक टूथपेस्ट घेतलेली आहे. सो त्यांचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. इवन तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओवरही बघू शकता. तुम्ही आजच माझा रिझल्ट बघा. मी आज काहीही मेकअप करून नाही आलेली आहे, जस्ट लिपस्टिक लावलेली आहे आणि सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावलेला आहे. बाकी मी काहीही लावलेलं नाही आहे. आणि तुम्ही माझं सी, माझं नोज वगैरे, परत चीक्स वगैरे, इथे थोडं मला पिगमेंटेड झालेलं ते बघू शकता. मी तो फेशियल जो बार आहे ना, तो इतका भारी आहे ना. चला आपण पहिल्या ना गप्पा नको मारत बसूया, आपण पहिलं प्रोडक्ट काय आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला इथेच डेमो मिळणार आहे. सो त्याचे रिझल्ट काय आहे ते बघूया. ओके, सो आपण पहिल्या ना टूथपेस्टपासून स्टार्ट करूया की टूथपेस्टचं काय रिझल्ट आहे. हे आहेत मार्केट प्रोडक्ट आणि हे आहे मोदी केअरचं प्रोडक्ट. ह्या तिन्ही प्रोडक्टमध्ये केमिकल आपण कशा पद्धतीने बाहेर काढायचं आहे ते बघायचं आहे. सो त्याचा डेमो घेऊया आणि ह्याच्यात केमिकल आहे की नाही हेही आता आपल्याला लाईव्ह कळणार आहे. ह्या टूथपेस्टने आपल्याला किती फायदे आहेत हे आता आपण जाणून घेऊया. ओके, सो फर्स्ट प्रोडक्ट आपण घेतो आहे प्लेटमध्ये. आणि तुम्हाला सांगू, आपल्याला दातांचे जे झंझनाट असतात किंवा दातातून रक्त येणं म्हणा किंवा जे इतरही जे प्रॉब्लेम्स असतात ना, त्या ह्या मोदी केअरच्या प्रोडक्टने ना सॉल्व्ह होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे मी काल स्वतः ही यूज केलेली आहे आणि मला इतकं फ्रेश आणि इतकी क्लीन वाटले ना माझे टीथ. तुम्ही विचार करा, जर आपल्याला अटॅक येणार असेल तर डॉक्टर आपल्याला ना एक गोळी देतात. मोदी केअरचं आहे ना. हां, हे मोदी केअरचं प्रोडक्ट आहे. हा पण हे एक साईडला घेतलेला आहे. ठीक आहे, आणि त्याचं हेचं त्याचं ना हे पण खूप छान आलं. ना जो झाक रहता ना, मतलब फेस म्हणतो ना, तो पण एकदम माइल्ड आला, असा भरपूर नाही आला. मोदी केअर का प्रोडक्ट का जो झाक नाही हुआ, अच्छा नॉर्मल हुआ. हां, आपण तर तुम्ही बघितलात, हा आहे मोदी केअरचा प्रोडक्ट आणि हे आहेत मार्केट प्रोडक्ट. आता ह्याच्यामध्ये ऍसिड टाकल्यानंतर किती केमिकल वरती येणार आहे आणि ह्याच्यात ऍसिड टाकल्यावर किती केमिकल नाही येणार आहे हे तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवतो आहे. ओके, हे बघा तुम्ही प्रोडक्ट बघू शकता. ठीक आहे, क्वांटिटी पण बघा, अगदी थोडी थोडी घेतली म्हणजे एवढूशा थोड्या प्रोडक्टमध्ये पण किती केमिकल असतं हे तुम्ही विचार करा. ठीक आहे, ओके मॅम, तुम्ही टाका. अगदीच ते 4-5 पण ड्रॉप टाकत नाही आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता हे किती लगेचच फेस आणि कसं झालेलं आहे. आणि हा प्रोडक्ट बघा, तुम्ही बघू शकता हा प्रोडक्ट पण. ठीक आहे, आता आपण एक थोड्या वेळ असंच ठेवू आणि त्याचं काय रिॲक्शन होतं हेही बघू. हॅलो, तर आज आपण भेटणार आहोत कृष्णा गुप्ता ह्या मॅमना. हे मोदी केअरचे प्रोडक्ट आहेत ना, ते सेल करतात आणि माझी त्यांची ओळख अगदीच काही महिन्यांपूर्वी झाली आणि त्यांनी सांगितलं की असे असे प्रोडक्ट आहेत, आपण एक त्यांचं शूट घेऊया, एक डेमो देऊया लोकांना, कारण लोकांपर्यंत ती गोष्ट गेली पाहिजे. सो मी म्हणाले ठीक आहे. सो आम्ही दोघीजणी भेटलो, काल डिस्कस केलं की काय प्रोडक्ट आहे किंवा कसं काय. तर मला त्यांचे प्रोडक्ट ॲक्च्युली जेन्युइन वाटले आणि तुम्ही बघू शकता. आत्ताच आम्ही तुम्हाला एक टूथपेस्टचा प्रोडक्ट दिला, त्याचाच डेमो दिला. तुम्ही बघू शकता त्याच्यावरचं किती केमिकल आहे ना, ते किती पद्धतीने वरती आलेलं आहे. ते ॲसिड यूज केल्यानंतर ना मॅम, एसिड. हां, आणि हे आहे ना मोदी केअरचा प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये आम्ही ऍसिड टाकल्यावर ते किती वरती आलं बघा. त्याच्यात झंझनाहट सब मतलब दूर हो जाता है और कोई भी प्रॉब्लम नहीं होता. अंदर थोड़ा जाता है ना तो कोई भी बीमारी भी नहीं होता. हाँ, केमिकल फ्री. ऍक्च्युली कसं माहिती आता हल्ली ना काय कॅन्सरचं जो प्रमाण आहे ना हे भरपूर वाढत चाललं आहे. आणि आपल्याला अटॅक आल्यानंतर ना डॉक्टर आपल्याकडे एक गोळी देतात, ती आपण जिभेखाली ठेवल्यानंतर काही सेकंदातच आपल्याला ते ब्लॉकेजेस असतात किंवा ते जे अटॅक येण्याचा जो जो
स्पीड असतो ना तो कमी होतो आणि तो अटॅक येताना थांबतो. तुम्ही विचार करा, एखादी छोटीशी गोळी जर इतक्या कमी वेळात आपल्याला इतक्या मोठ्या आजारापासून, एखाद्या झटक्यापासून थांबवू शकते. तर टूथपेस्ट जी केमिकल युक्त टूथपेस्ट आहे जी आपण डेली इस्तेमाल मतलब अभी आप सोच सकते हो म्हणजे की जर आपण जर एखादी बोलतो पहिले क्युटी काय हो रहा है फिर मे बी डिस्टर्ब हो रही हूँ ना. तर हाय, या आहे कृष्णा गुप्ता ह्या बरोबर ना. हाय, तर ह्या आहेत कृष्णा गुप्ता. ह्या मोदी केअरचे प्रोडक्ट असतात ना ते सेल करतात आणि आमची ओळख काहीच दिवसांपूर्वी झाली. सो त्यांनी म्हणाले की माझ्याकडे असे असे प्रोडक्ट मी सेल करते मोदी केअरचे, सो आपण एक त्याचा ब्लॉग करूया का? तर मी म्हणाले का नाही. तर मी आधी विचार केला की प्रोडक्ट कसे आहेत, जेन्युइन आहेत काय आहेत, माझ्या फॅमिलीपर्यंत ते घेऊन जायचं. सो त्याआधी मी थोडं स्टडी केलं पाहिजे, मला त्याच्यामधून काहीतरी फायदा आहे हे कळलं पाहिजे. म्हणून कालच आम्ही एक छोटा डेमो घेतला आणि मला इतका तो डेमो आवडला की मी स्वतःसाठीच लगेचच 500 रुपयाचे प्रॉडक्ट घेतला, मी लगेचच बाय केलेत. कारण की ॲक्च्युली हे जे आपलं जे लाईफस्टाईल आहे, सो तुम्ही विचार करा आपण किती गोष्टी स्टार्ट आणि एंड म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत आपण किती केमिकल स्वतःवर यूज करत असतो. स्टार्टिंग आपण जेव्हा ब्रश करतो, सकाळ सकाळचं जेव्हा ब्रश करतो तेव्हा आपल्याला टूथपेस्ट आपण यूज करतो आणि त्याच्यामध्ये किती केमिकल आहे याचा डेमो मी तुम्हाला आत्ताच दिलेला आहे. तुम्ही बघू शकता हे ते प्रोडक्ट आहेत मार्केट प्रोडक्ट आणि हे आहे मोदी केअरचं प्रोडक्ट. ह्याच्यामध्ये ॲसिड टाकल्यावर ह्या प्रोडक्टमधून किती केमिकल बाहेर आलं आहे आणि ह्या प्रोडक्टमधून काहीही केमिकल आलेलं नाही. ओके, सो तुम्ही विचार करा जर सकाळ सकाळ आपण केमिकलने केमिकल खाऊन सुरुवात करतो. आता मी तुम्हाला एक छोटासा एक्झाम्पल देते. जर एखाद्याला अटॅक येत असेल, तुम्ही मला काल सांगितलं जर हार्ट अटॅक येत असेल तर आपल्याला डॉक्टर एक छोटीशी गोळी देतात जिभेखाली ठेवायला. काही 30 सेकंदाच्या आत ती गोळी खाल्ल्याने आपल्याला अटॅक येण्यापासून आपण थांबतो. सॉरी, जर एवढीशी गोळी एवढं मोठं काम करते तर आपण रोज सकाळी अनुशपोटी केमिकलने ब्रश करतो. तर विचार करा काही अंश प्रमाणे काही प्रमाणात तरी केमिकल आपल्या पोटात जात असेल. आणि असं आपण एकच दिवस करत नाही, आपण ऑलमोस्ट फूल दिवस असं करतो. ऑलमोस्ट फूल दिवस नाही, आपण रोजच केमिकल आपल्याला इंटेक करतोय. सुरुवातच आपली केमिकल खाण्यापासूनच होते. तर विचार करा कॅन्सरचे प्रमाण किती वाढत चाललं. सो ह्याचा डेमो बघितल्या मी माझ्यासाठी स्वतःसाठी एक टूथपेस्ट घेतली घरासाठी आणि आईसाठी घेतली आणि ही इतकी स्वस्त टूथपेस्ट आहे. म्हणजे लिटरली आपण बाहेर जाऊन किती पैसे देतो. मॅम ह्याची प्राईस काय दिसते की 5 ते 70 रुपया. हे 85 रुपयाची टूथपेस्ट आहे आणि ह्यांच्याकडून घेतली किंवा डिस्काउंट हे लोक जे देतात मोदी केअरचे जे एजंट्स आहेत किंवा जे डीलर आहेत ते आपल्याला डिस्काउंट करून फक्त 70 रुपयाला ही टूथपेस्ट देतात. म्हणजे तुम्ही विचार करा आपण 100 रुपयाच्या खाली एकही आता टूथपेस्ट येतं. सेन्सोडाईन जी टूथपेस्ट आहे त्याचं हे काम करतं. पण ती पण 220ची येते आणि ही आहे फक्त 70 रुपयाला. तर ॲक्च्युली मला मी ही काल यूज केली, मी ब्रश करत होते ना मला फिलिंग इतकी छान येत होती ना, म्हणजे भरपूर फेसही आला नाही नॉर्मल. नाही तर आपण कोणती पेस्ट घेतली ना दोनदा तीनदा घासल्यावर असं तोंडभर फेस येतो नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की ते माइल्ड प्रोडक्ट असेल. सो तुम्ही नक्की ही यूज करा. मी स्वतः पर्सनली ही आता मॅमकडून तुमच्याकडूनच मी मागवणार आहे कारण की मला दोनदा मी ब्रश केला, काल रात्रीही केला, आजही केला सकाळी. मला खूप जास्त फिलिंग अशी छान आली आणि जर माउथ फील पण असं कुलिंग इफेक्ट आलं. आणि ह्याच्यासाठी कशासाठी ॲक्च्युली हे यूज आहे म्हणजे काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात? दात झंझनाहट. ओके, मग त्याबद्दल जो झुकला डोळा लावत आहे, ठंडा पाणी गरम पाणी पिण्याचा झंझनाहट आहे, सब बंद. ओके, म्हणजे काय डॉक्टर पण जाते तो क्या लिखत आहे कुछ भी दात का प्रॉब्लम सेन्सूर आहे फेकता. हां, कितना छोटा सा ही लो तो 100 का आता है, 220 का आता है, तो सब आदमी नहीं ले पाते उतना महंगा, सबको नहीं ले पाते हैं ना, तो इसीलिए ये वाला निकाला है. ये तो सब यूज करेगा, बीमारी से बचेगा. म्हणजे आपल्या दातात जे दुखतं, रक्त येतं, परत शिमशिण येतं, थंड पाणी पिल्यानंतर दातात कळ वगैरे येते ना, सो ह्या प्रोडक्टने ते नाही येणार आहे. डॉक्टरकडे आपण गेलो तर डॉक्टर आपल्याला रेकमेंड करतं सेन्सोडाईन. सो त्यापेक्षा एवढ्या एक्सपेन्सिव्ह टूथपेस्ट घेण्यापेक्षा तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच यूज करा. ठीक आहे, सो ना आता आपण डेमो घेणार आहोत सोपचा. ठीक आहे, सो हे 2 ग्लासात मी पाणी घेतलेलं हे स्वच्छ पाणी आहे आणि आता आपण हे अर्धा अर्धा करून घेऊया. ठीक आहे, थोडासा
मी आता तुम्हाला काही सांगणार नाही, तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे की काय रिझल्ट आहे. अर्ध अर्ध ग्लास पाणी आपण घेतलेला मॅम ते दाखवा. हे आहे बिटाडोल. ओके, आता आम्ही अंघोळ करून तर तुम्हाला डायरेक्ट दाखवू शकत नाही की काय डेमो आहे. सो आता आम्ही तुम्हाला ग्लासातच दाखवतो की डेमो काय आहे ते. आता आम्ही ना बिटाडोल आहे ना, पुरा दोन्ही पाणी मी मध्ये मध्ये माझा यांच्यामुळे हिंदी येत आहे तर समजून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा, हे पाणी दोन्ही सुद्धा आम्ही गडूळ करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे, एक मिनिट थांबा. सो हा आहे मार्केट प्रोडक्ट आणि हा आहे मोदी केअर प्रोडक्ट. ओके, ह्याची ह्याची किंमत मार्केटमध्ये 62 आहे आणि हा एक सोप फक्त 50 रुपयाला आहे. हे पण मी घेतलेला आहे यांच्याकडून विकत. ठीक आहे, सो आता हा प्रोडक्ट आहे तो आपण पाण्यामध्ये टाकायचा आहे. मॅम तुम्ही ते ग्लास घ्या. ठीक आहे, ओके, धरा कॅमेरा समोर, धरा अजून वरती जाऊया. ओके, हे हम लोग मोदी केअर का प्रोडक्ट है. ओके, और ये तीन चीज का काम करता है, मॉइस्चराइजर भी देता है, लोशन भी देता है, प्रोटेक्ट भी करता है. ओके, ठीक, तो ये हम लोग का ये है, क्या बोलते हैं, मार्केट प्रोडक्ट, मार्केट का प्रोडक्ट है. ठीक है, आता है आम्ही काहीही कलर चेंज झालेला नाही आणि तुम्ही बघू शकता मार्केट वाला क्या है और ये मोदी केयर का क्या है. गलता भी कम है और ज्यादा दिन चलता भी है. पाणी तसंच, अगदी तसंच आहे, त्याच्यात काहीही बदल झालेला नाही आहे. जो साबणाचा कलर आहे मात्र तो उतरलाय फक्त, बाकी काही ठीक आहे. आणि हे बघा, मी दुसऱ्या हाताने करते, किती पाणी सॉफ्ट आहे बघा. पाणी पण क्लीन करते साबण, म्हणजे तुम्ही विचार करा, जर आपण साबणाने अंघोळ करतोय, ह्या जे मार्केट प्रोडक्ट आहे त्या साबणाने जर आपण अंघोळ करतोय तर ते प्रोडक्ट आपल्याला वाटतं की दोन तीन तांबे आपण हातावरून घेतला की ते प्रोडक्ट निघून जाते, तर नाही, ते प्रोडक्ट तसंच आपल्या बॉडीवर आहे. म्हणजे किती केमिकल आपल्या शरीरावर राहतंय, म्हणजे हे आपली सकाळची प्रोसेस आहे ना, ब्रश करणं, अंघोळ करणं, इथपासूनच आपण केमिकल पूर्ण अंगावर ओतून घेतो. ह्याच भाषेत मी बोलून ओतून घेतो आणि लिटरली मी कालपासून एकदम शॉक झालेली आहे की एवढं आपण केमिकल आपल्याला डेली यूजमध्ये यूज करतोय. आणि आता आपण घेणार आहोत प्रोडक्ट, हे बघा, हे त्यांचं प्रोडक्ट आहे, सॉफ्ट वॉश करून आहे, व्हाईट पल सॉफ्ट करून. ठीक आहे, 3-in-1 बेनिफिट, मॉइश्चर, प्रोटेक्ट आणि डिओड्रंट. म्हणजे मॉइश्चरही आपल्याला स्किनला मिळणार आहे, त्याच्यानंतर आपली स्किन प्रोटेक्टही होणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अँटीबायोटिकही असतील जेणेकरून आपल्या अंगावर काही जम्स राहणार नाहीत. आणि डिओ म्हणजे ह्याने आपल्याला एक स्मेलही आपल्या बॉडीला येत राहणार आहे. ठीक आहे, ह्याचे खूप छान बेनिफिट्स आहेत आणि हे प्रोडक्ट पण मी माझ्यासाठी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हा दुसरा ब्रँड आहे, हा आहे सॉफ्ट वॉश सँडल करून आहे. ओके, विथ प्युअर सँडलवूड ऑइल. ठीक आहे, हेही आहे. ह्याची काय प्राईस आहे मॅम? 140 ला 4 पीस येतात आणि एक पीस घ्यायला गेलं तर सिंगल 35 रुपयाला एक पीस येतो आणि हा 50 रुपयाला आहे. म्हणजे आपण हे दोन्ही व्हरायटीजचे आपण ठेवू शकतो, कधी आपल्याला हे वापरावं असं वाटलं. ओके, आणि दोन कोणत्या गोष्टीचं? काम करताय ना, दोन चीज काम. अच्छा, लेकिन दो कौन से चीज आहे, हे दो कौन से? अभी ये कैसे? मॉइस्चराइजर, लोशन ये देता है खाली, प्रोटेक्ट रहता है. ओके ओके, और उसमें तीन चीज का काम. ओके, मॉइस्चराइजर आणि प्रोटेक्ट करती हे वाला आणि ह्याच्यामध्ये तीन गोष्टी, म्हणजे एक एक्स्ट्रा येतो डिओ, म्हणजे आपल्याला एक चांगलं फ्रेग्रन्स येणार आहे. ठीक आहे, सो हे दोन्ही सोप आपण बाय करू शकतो आणि अगदीच रिझनेबल प्राईस आहे. आणि एका ह्याच्यामध्ये तीन येतात ना, ह्याच्यात तीन आणि ह्याच्यामध्ये पण तीन, इसमें चार आहेत, चार इसमें चार. अच्छा, दोघांमध्ये चार चार येत आहेत, म्हणजे तुम्ही विचार करा की खूप हे वर्थ इट आहे. ठीक आहे, सो हे प्रोडक्ट ही बेस्ट आहे, ह्याचा रिझल्ट ही मला खूप आवडतो. गलता भी कम है, चलता ज्यादा. अच्छा, म्हणजे तो जो आपल्याला वेस्ट होतो ना, जो सोप असतो तो, म्हणजे काही जण वितळून जातात साबण काही, सो तसंही ते होत नाहीये असं मॅमने आपल्याला सांगितलं. आता बघितलं, हे बघा किती कमी वेळात हा पूर्ण सुकूनही गेला. आता मी बोलते त्याच्यामध्ये आणि हात आणि हा बघा, तुम्ही बघू शकता.
ठीक आहे, हाताला लागलं वॉश करून येते. सो हे आहे सिल्वर डीप इन्स्टंट सिल्वर क्लीनर आहे, ठीक आहे. एक बाउल घेतला, एक आपण पैंजण घेतलं, तुम्ही बघू शकता हे खूप असे मळलेले आहेत. हा जे मार्केट प्रोडक्ट सिल्वर क्लीनर असतं ना, त्याच्याने ना आपली चांदी आहे ना ती थोड्या प्रमाणात कमी होते, पण ह्याच्यात तसं होत नाही. आणि आता त्याचा इन्स्टंट कसा रिझल्ट आहे ते आपण बघूया, ठीक आहे मॅम, तुम्ही मला दाखवा. ओके, हे लिक्विड त्याच्यात टाकायचं किंवा त्याच्यामध्ये एक असं आपल्याला ना हे पण मिळतं, तुम्ही बघू शकता हे बघा, हे असं भेटतं. ह्याच्यातही तुम्ही जर छोट्या गोष्टी असतील तर ह्याच्यात टाकायचं, ते डिप करायचं, असं असं करायचं आणि देन मग काढायचं, ठीक आहे. ओके, तुम्ही ह्याच्यात रिझल्ट बघू शकता. ओके, ते क्लीन तुम्ही बघू शकता कसा रिझल्ट आहे लगेचच. वाव, खूपच छान रिझल्ट आहे ह्याचा पण. आणि ते पाण्याने नंतर वगैरे धुवायचं नाही का पाणी? अच्छा, नंतर स्वच्छ पाण्याने साध्या पाण्याने आपलं धुवून टाकायचं, कारण की किती काय झालं तरी आपण ते पायात वगैरे घालणार आहोत ना. वाव, छानच आला हो रिझल्ट लगेचच. मग अशी कसं होतं आणि आता कसं झालं? आणि ह्याची काय प्राईस आहे? 215. आणि आपल्याला मिळणार किती? अच्छा, 247 ह्याची एम आर पी आहे आणि आपल्याला 215 मिळणार, तुम्ही बघू शकता. तर आता आपण जाऊन येणार आहोत चेहऱ्यासाठी. सो हा आहे मित्र, मी ह्याचं नाव आहे फ्रूट ऑफ द अर्थ आहे, तर मी सांगेन जेम ऑफ द अर्थ आहे. एवढं भारी रिझल्ट आहे ह्याचा, खूप जास्त. मी काल स्वतः घेतला, मी ह्याचा डेमो घेतला नव्हता मॅमकडून, कारण की ह्याचा काय डेमो घेणार, हे आपण जेव्हा स्वतः यूज करणार त्याच्यानंतरच आपल्याला रिझल्ट मिळणार. ह्याच्यामध्ये ना असे चार सोप येतात, हे बघा तुम्ही बघू शकता. तर तो अशा पद्धतीचा तो सोप असतो एवढूसा, ठीक आहे. असे चार पद्धतीचे पद्धत एकच असते, सॉरी प्रकार एकच आहे ह्याचा, पण असे चार सोप येतात, ठीक आहे. ह्याचा ह्याची एम आर पी आहे 375 आहे, ह्यांच्याकडे हा 320 मिळतो. आणि जर तुम्ही सिंगल सोप घ्यायचा असेल जर ट्रायलसाठी, तर 80 रुपयाला एक सोप पडतो. हा आठवड्यातून एकदा लावा, लिटरली फेशियल केल्याचा रिझल्ट मिळतो. व्हाईटेड बॅक ब्लॅकेड सगळं निघून जातात. आठवड्यातून एकदा यूज करायचा आहे. सोप घ्यायचा आहे आपलं, जसं नॉर्मल सोप घेतो तसा सोप घ्यायचा आहे. पूर्ण फेसवर आणि नेकवर पूर्ण तो क्लीन करायचा, जसं आपण फेस वॉश करतो तसाच करायचा. पण ह्याचा टायमिंग थोडा जास्ती ठेवतो, 4 ते 5 मिनटं आपल्याला प्रॉपर तो फेस वॉश करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपला हा एक अजून एक फेस वॉश आहे, हा आपण डेली यूज करू शकतो. ह्याच्याने पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स, ॲक्ने मार्क्स असतात ते निघून जातात. हा सोप आहे, हा फेशियलचा रिझल्ट येणार आहे. आणि मी जे पिगमेंटेशन वगैरे जे सांगते, ॲक्ने मार्क्स वगैरे, डार्क सर्कल, ह्याच्यातून तो गायब होणार आहे लिटरली. मी हा अजून घेतला नाही आहे, विकत नाही घेतला, ऑनेस्ट. मी हा सोप घेतला आणि मी मॅमना म्हणाले की मॅम, मी हा तुमचा जो फेस वॉश आहे ते मी घेऊन जाते, मी स्वतः यूज करते. जर मला आवडला तर मी तर आपण तर व्हिडिओमध्ये तर घेणार होतो, आणि मला जर स्वतःला आवडला तर मी स्वतः विकत घेणार आहे. आणि त्याच्यानंतर ही आहे व्हाईटनिंग क्रीम म्हणून एक आहे, ठीक आहे. ह्या श्लोका नाव आहे का ह्या प्रॉडक्ट, श्लोका फेस वॉश करून ह्या मोदी केअरकाच असा, हां मोदी केअर का आहे, मोदी केअरचंच आहे, श्लोका करून आहे. त्याच्यानंतर ह्याचं आहे, हे पण श्लोका करूनच आहे, व्हाइटनिंग क्रीम आहे. मी काय केलं काल रात्री फेशियल केलं ह्या सोपने, फेस वॉश केलं ह्या सोपने, आणि रात्री ही क्रीम लावून झोपून गेली. मला ना लिटरली ना पूर्ण रात्री फेसला असं इचिंग होत होतं, असं कुठेतरी असं खाज येते मला अजूनही होतं. तर मॅमने मला सांगितलेलं की तसं होईलच, पण मला ना इतकं त्या गोष्टी लक्षात नाही, मी थोडी घाबरली की अरे बापरे हे काय होते, म्हणजे पूर्ण फेसवर असे खाज येते, मला रिॲक्शन झालं काय, की माझी ऑलरेडी स्किन थोडी सेन्सिटिव्ह आहे. पण मला त्याने रिॲक्शन नाही काय झालं, पण खाजच येत होती. मग मी सकाळी मॅमना फोन करून विचारलं की मॅम मला असं होतं, तर त्या म्हणाल्या की एक दोन दिवस तुम्हाला होणार तसं, कारण की तुम्ही फेशियल केलेला आहात, नॅचरल फेशियल आहे हा, ह्याच्यात केमिकल कोणत्याही पद्धतीचं नाही. सगळं तुमच्या स्किनमधलं जे डर्ट असणार ते बाहेर फेकून दिलं आहे, आणि त्यामुळे तुम्हाला असं झालेलं आहे, एक लाईटली स्किन पील पण झालेली आहे, त्यामुळे असं थोडा रिझल्ट येतो आहे. पण मला खूप स्किन अशी शाईन करते आहे, लिटरली माझे व्हाईटेड वगैरे होते, ब्लॅकहेड वगैरे होते, ते सगळे निघून गेलेले. सो हे आहे ते प्रोडक्ट, आणि श्लोका मोरकॉन ऑर्गन ऑइल क्लिन्झर मॉशर अँड क्लिनेस ऑल स्किन टाईपचं हे प्रोडक्ट आहे. ह्याची एम आर पी आहे 4
480 आहे, 480 आहे हे आपल्याला मिळणार आहे 400 रुपयाला फक्त. आणि हे किती ml आहे, 200 ml आहे. याच्यामध्ये छोटं पण येतं ना, ओके, छोटं पॅकेट पण येतं ह्याच्यामध्ये छोटं, पण त्याची ट्यूब येते. हे आहे बॉटल आहे हे, हे बघा हे असं येतं, ठीक आहे. हे ओपन असं करायचं आणि अगदीच एक छोटूसा ड्रॉपच घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही माझी स्किन थोडी बघितली असाल, थोडी ऑइली ऑइली वाटते, ठीक आहे. पण मी आता हे यूज नाही करणार आहे कारण की मी छान असं सनस्क्रीन वगैरे लावून आलेली आहे. पण मी तुम्हाला सांगते ह्याचा रिझल्ट पण बेस्ट आहे. आणि आता ह्याच्यामध्ये छोटं पॅकेट आहे त्याचं आपण बघूया, ओके, ते बघूया. सो हे आहे छोटं पॅकेट, ठीक आहे. हे आहे याची एम आर पी आहे 215 याची एम आर पी, आणि हे आपल्याला 180 पडणार आहे. ह्याच्याने आपलं जे डार्क सर्कल, पिगमेंटेशन, व्हाईटेड, ब्लॅकेड किंवा तर डार्क स्पॉट राहिलेले असतात ना, ते ह्याच्यातून निघून जातं. कारण की ह्याच्यात ऑलमोस्ट असं एक ऑर्गन ऑइल म्हणतात ना, हे बघा तुम्ही ते बघ वाचू शकता, ऑर्गन ऑइल करून आहे, ठीक आहे. सो दोन्ही प्रोडक्ट बेस्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ही व्हाईटनिंग क्रीम, हे बघा हे अशा डब्यामध्ये, बॉक्समध्ये ही डब्बी येते छोटीशी. व्हाईटनिंग क्रीम लेमन अँड टर्मरिक फॉर डार्क अँड पिगमेंटेड स्किन, त्यासाठी ही आहे. आणि ही आपल्याला वापरायची आहे जेव्हा आपण फेस वॉश करतो, त्याच्यानंतर ही आपण डेली हां आपण ही नेहमी यूज करू शकतो. मॅम प्रोडक्ट काढत आहेत त्यामुळे त्या कॅमेरा येऊन समोर येऊन सांगू शकत नाही. सो ही डेली आपण प्रोडक्ट वापरू शकतो, ओके, ठीक आहे. आणि ह्याची एम आर पी आहे 295 आणि आपल्याला ही पडते 245, ठीक आहे. सो प्रत्येक प्रोडक्टवर एक छान असा डिस्काउंट आहे, म्हणजे अगदी 10-15 रुपये त्यांनी कमी नाही केलेत. ऑलमोस्ट 40-45 रुपये, 80 रुपये, काही ह्याच्यावर तर 80 रुपये डिस्काउंट आहे. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि हा ऑलमोस्ट आपल्याला एक 6 महिने तर जाईल आपण. आणि अगदी एक छोटूसा ड्रॉपच घ्यायचा आहे असं नाही. आता मी तुम्हाला दाखवलं तर प्रोडक्ट, आता मी तुम्हाला दाखवलं ना तर प्रोडक्ट फुकट जाईल. त्यामुळे मी अगदीच कमी पद्धतीने एकदम एवढूसा ड्रॉप घ्यायचा. आणि खूप छान असा फेस वॉश येतो, असा फेस पण छान असा येतो. आणि मला हा प्रोडक्ट पण खूप आवडलेला आहे. सो थम्स अप फॉर दिस प्रोडक्ट. सो आता आपल्याला हे प्रोडक्ट मिळालेलं आहे. ह्याचं नाव आहे मल्टी इन वन मल्टीपर्पज क्लिन्झर आहे. सो हे काच क्लीन करण्यासाठी, त्याच्यानंतर आपले जे एक्झिस्टन्स असं जे किचनचे जे खूप जास्त ऑइली स्टिकी होऊन जातात, त्याच्यानंतर आपलं जे आपले विंडोचे जे काच आहेत ते क्लीन होणार, परत आपले मिरर आहेत ते क्लीन होणार. आता सध्या आपण ना बघत आहोत ही एक छोटीशी प्लेट बघतोय, ही बघा, आणि त्याच्यावर किती घाण आहे, ही बघा, ठीक आहे. आणि आता आपण मॅम आपल्याला ह्याच्याने क्लीन करून दाखवणार आहेत. आणि हे क्लिन्झर यूज केलं तर आपल्याला पाणीही यूज करायचं आहे, फक्त ह्याच्यानेच क्लीन असं करायचं नाही. पण आपल्याला जे आपण जर सोप घेतोय किंवा लिक्विड घेतोय आणि त्याच्याने जे घासतोय, आपली जी मेहनत आहे ती ह्याच्यामध्ये लागणार नाही आहे, ठीक आहे. एक मिनिट हा, तर आता आपण बघूया हे प्रोडक्ट कसं आपल्याला यूजफुल होणार आहे. ओके, त्यांनी स्प्रे केलेला आहे. पूर्ण क्लीन झालं आहे बघा, तुम्ही बघू शकता. तरी हे त्यांनी एक साईडूनच क्लीन केलं आहे. हे जर तुम्ही बॅक साईडून वगैरे दोन्ही साईडून क्लीन केलं ना, हे जसंच्या तसं नवीन असं एक क्रॉकरी अशी नवीनच वाटेल, ठीक आहे. जर तुम्ही म्हणताय की आपण किचनचे जे पंखे आपले जर व्यवस्थित क्लीन, हां, लादी पुसायला पण होतं का? अच्छा अच्छा, म्हणजे जर आपले टाईल्स वरचे जरी जर डार्क असतील तेही तेही निघून जातील, ओके. ह्याची एम आर पी आहे 145 आणि आपल्याला मिळतोय कितीला आहे, 130 आणि आपल्याला मिळणार आहे 130 रुपयाला, ठीक आहे. हे बघा तुम्ही प्रोडक्ट बघू शकता, मल्टीपर्पज क्लिन्झर म्हणून आहे ह्याचं नाव. आता आपण प्रोडक्ट बघणार आहोत मोदी केअरचं बियॉन्ड ब्लू पॉवरफुल लिक्विड टॉयलेट क्लिनर आहे, ओके, तुम्ही बघू शकता. मॅमनी मला सांगितलं जे आपण मार्केट प्रोडक्ट यूज करतो ते जर आपण टॉयलेटमध्ये टाकतोय किंवा त्याच्या टाईल्सवर टाकतोय तर ते पटापट असं त्याच्यात एकदम ऍसिड पडल्यासारखं ते क्लीन होत जातो. आणि त्याने ना आपल्या हातालाही अशी खाज येते किंवा
झुंबायला लागतात, डोळ्यातून अशी गरम वाफ येते, कारण की ते पूर्ण केमिकल आपल्या बॉडीवर रिॲक्ट होतं. कधी कधी आपल्याला पूर्ण हात असं जळत झाल्यासारख्या फील येते, फील. पण ह्याच्याने नाही होणार आहे. आणि ते कसं आहे ते तू आपण बघूया. हा आहे तांब्याचा पितळेचा, सॉरी, हे आहे तांब्याचा ग्लास आहे. आणि हे प्रोडक्ट आहे ना, हे ह्यालाही यूज होणार आहे क्लीन करायला. आता हे ग्लास घासायचं म्हणजे पितांबरीने फ्रँकली बोलायला गेलं तर मला माझा एक चपाती जिरवायला पाहिजे. एवढं खराब झालेलं ग्लास घासायचं पितांबरीने म्हणजे मला पूर्ण एक चपाती माझी फुकट झालेली, म्हणजे इतकी मला त्याच्यावर ताकद लावली पाहिजे. लिटरली किती किती वेळ हे असं घासत बसायला पाहिजे. त्यानंतर तो आपल्याला काय तो रिझल्ट मिळणार आहे. पण आता मी ह्याचा डेमो घेतला नाही, आता मला हा लाईव्ह डेमो आहे आणि तुम्हालाही हा लाईव्ह डेमो आहे. सो मॅम म्हणाल्या की ते पॅकिंग पीस होतं, हा त्यांनी हे ते स्वतः यूज करतात. आता आपण ह्याचा रिझल्ट बघूया की काय आहे. ओके मॅम, तुम्हीच दाखव. सो ते प्रोडक्ट त्यांनी घेतलेलं आहे आणि लिटरली काय का हाताला पण ते प्रोडक्ट लागत आहे. ठीक आहे, अगदीच काही वेळात आणि त्यांनी ते हे पण वापरले, काठ्या वापरूनच ते क्लीन करतात. किती वेळात, कमी वेळात ते झालेलं आहे. सेम टू इन वन आहे का हे, म्हणजे टॉयलेट क्लीनर आणि आपलं तांब्या पितळाची भांडीही निघणार ना याच्यातून. हा, तांब्या पितळ तर एकदम चमक जात आहे. जादा येत नाही. तर मॅमने तो अगदी एक मिनिटाच्या आत ग्लास क्लीन केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आहे हे बघा. एक मिनिटात आपण हा ग्लास इतका क्लीन नाही करू शकत ऑनेस्टली. आणि त्यांनी तो हाताने माझ्या समोर क्लीन केलेला आहे. हे बघा, त्याच्यावर तुम्ही फोटो बघू शकता. हे टॉयलेट क्लीनर आहे आणि ह्याच्याने तांब्या पितळीची भांडीही प्रॉपर क्लीन होतात. जर टॉयलेट क्लीनर आपण हाताने क्लीन करतो, मी तर ब्रश शिवाय नाही यूज करू शकत, कारण की मला लगेचच पूर्ण हे हाताचे भेगा आहेत ना तिथे असं इचिंग होतं आणि पूर्ण रेड रेड होतं. म्हणजे त्याच्यानंतर मी गरम जेवण करायला गेले तर माझे पूर्ण हात तुटून स्किन निघते. पण त्यांनी लिटरली स्वतःच्या स्वतःच हाताने क्लीन केला आहे माझ्यासमोर आणि तुम्हाला व्हिडिओही दाखवला. आणि त्यांच्या हात पण असे नॉर्मल आहेत. तुम्हाला काही म्हणजे मी आता स्वतः फील केलं, हाताला घेऊन मी वॉश केलं, पण मी स्वतः केलं तर मलाही काही अशी जळण वाटली नाही आहे, इचिंग वाटलं नाही, असं आगाग असं काही वाटलं नाही आहे. सो हे प्रोडक्ट पण खूप बेस्ट आहे. ह्याची MRP आहे किती असेल तुम्ही गेस करू शकता. मला तरी ह्या पॅकिंगवरून, ह्याची क्वांटिटीवरून मला वाटलं हे 350-400 हे प्रोडक्ट असेल. कारण की हे किती ML आहे, 75 ML आहे. ह्याची प्रोडक्टची किंमत आहे MRP 184, फक्त 184 रुपयाचं हे प्रोडक्ट आहे. आणि आपण जर ह्यांच्याकडून विकत घेतो आहे म्हणजे मोदी केअर आपल्याला हे फक्त 160 रुपयाला देतो, 160 रुपीजला हे फक्त प्रोडक्ट देतं. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्याच्यामध्ये आपले 2-1 महिने आरामात जातील. जर तुम्ही थोडासे खाली लागाने का 5-6 महिने जातात. आता जर हा ज्यांचा हात हलका ना असेल, म्हणजे ते खूप जर क्वांटिटीने त्याला टाकायची सवय असेल, त्यांनी नका तेवढं टाकू, एकदम थोडंसं टाकायचं म्हणताय आणि थोडस ब्रश मारून ठेवून दिलं की क्लीन होऊन जाईल. सो ह्या प्रोडक्ट साठी सुद्धा थांब्स अप आहे. थँक्स मोदी केअर फॉर दिस प्रोडक्ट. सो ह्याच्यात अजूनही प्रोडक्ट आहे, मेकअप प्रोडक्टही आहे, लिपस्टिकही आहे, जेणेकरून ती केमिकल फ्री आहे, जेणे आपल्या लिप्स काळे होत नाही आणि आपल्याला येणारे पुढे जे आजार आहेत त्याच्यापासूनही आपण सेफ राहतो. जरी पोटात कॅन्सर वगैरे लिपस्टिकने पण होऊ शकतात, कारण की किती काय झालं तरी ते चरबीयुक्त बनवलेलं असतं, कारण काही झालं तरी आपल्या ते पोटात जाऊ शकतं. सो ते अवॉइड गोष्टी करून, जेणे आपल्याला पुणे हायजीनही राहील, त्याच्यानंतर प्रोटेक्टही राहील, अशा पद्धतीने त्यांनी मोदी केअरने लिपस्टिक डिझाईन केलेली आहेत. आता त्यांच्याकडे डेमोला ती पीस नाही, कारण की त्या म्हणतात मी स्वतःसाठी मागवते, त्या ऑलमोस्ट सगळेजण घेऊनच जातात. म्हणजे त्यांनी मला जेव्हा सांगितलं काल, तुम्ही पण म्हणले की मला एखादी लिपस्टिक दाखवा करून, कारण की काय होतं कधी कधी एखादी छोटी रील काढायची असेल तर मी मुक्ताला पटकन माझी लिपस्टिक लावून जाते. सो मग विचारायला की त्यातल्या त्यात ही एवढी आपल्याला प्रोटेक्ट मिळतंय, म्हणजे एवढं सेफ लिपस्टिक मिळते, तर मी तीच का मुक्ताला यूज करू नये. आणि अगदीच त्याची MRP काय आहे लिपस्टिकची, 350 ची लिपस्टिक आपल्याला 300 येणार. जरी आपण बाहेर बघायला गेलो तर आपल्याला 700-800 रुपयाला कुठेच अच्छा. तर आपल्याला लिपस्टिकसाठी मेकअप प्रोडक्ट जे येतील त्याच्यासाठी आपण नेक्स्ट व्लॉग नक्कीच फ्युचरमध्ये जाऊन बनवूया. आणि हा व्लॉग बघून तुम्ही नक्कीच सॅटिस्फाईड झाला असणार, तुम्ही नक्कीच मोदी केअरचे प्रोडक्ट घेण्यासाठी इन्फ्लुएन्स झाला असणार, कारण जशी मी झाली आहे काल. सो मी पण विचार करते की ह्याचा एक छोटासा बिझनेस स्वतःसाठी स्टार्ट करावा.
कारण की आपल्यासोबत आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, जे आजूबाजूचे आपले फॅमिली मेंबर्स आहेत, आपले नेबर्स आहेत, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आणि त्यांना पण कळलं पाहिजे की आपण किती केमिकलयुक्त गोष्टी दिवसभरात यूज करतोय. आणि सो अशा पद्धतीने आम्ही पूर्ण ब्लॉग बनवलेला आहे आणि मोदी केअरने खूप छान आमच्यासाठी एक छान असे प्रोडक्ट रेडी करून आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छान प्रयत्न केलेला आहे. सो थँक्यू मोदी केअर आणि थँक्यू मॅम की तुम्ही आम्हाला बोलवलं ब्लॉगसाठी आणि माझ्या फॅमिलीपर्यंत ह्या गोष्टी जातील. जर तुम्हाला हे प्रोडक्ट मागवायचं असेल तर तुम्ही मलाही आता ह्यानंतर कॉन्टॅक्ट करू शकता आणि मॅमनाही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, मॅमचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. ओके, जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.